आज आपण पाहणार आहोत अंड्याची आमटी कशी बनवायची ते। त्यासाठी मी इथं वाटण्यासाठी मसाला घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे चिरून, त्याचप्रमाणे 2 ते 3 चमचे सुके खोबरे चिरून घेतलेले आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, आल्याचा तुकडा घेतलेला आहे थोडासा, आणि 2 चमचे तीळ घेतलेले आहेत आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। आता आपण कांदा आणि खोबरे छान असं तेलावरती परतून घेणार आहोत। 1 चमचा मी लहान तेल कढईमध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि आता कांदा आपण भाजून घेणार आहोत छान असा, गुलाबी रंग येईपर्यंत कांदा आपण परतत राहणार आहोत या कढईमध्ये। कांदा आपला परतून झालेला आहे, आता आपण सुके खोबरे परतून घेणार आहोत, ते सुद्धा 1 चमचा लहान तेल टाकून मी परतून घेणार आहे अशा पद्धतीने। ते पण तांबूस रंग येईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे आणि नंतर डिशमध्ये काढून घेणार आहोत अशा पद्धतीने। खोबरं सुद्धा आपलं भाजून तयार झालेलं आहे। आता सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि छान अशी याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत। तीळ मी कच्चेच याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे, भाजणार वगैरे नाही। बारीक वाटण करून घ्यायचे आहे। गॅसवरती कढई गरम करण्यास ठेवून दिलेली आहे, कढईमध्ये 2 ते 3 चमचे मी तेल ॲड करून घेणार आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण जे साठवणीतलं लाल तिखट असतं ते मी या तेलामध्ये ॲड करून घेणार आहे। आपल्या चवीनुसार मी ॲड करून घेतलेलं आहे 2 चमचे। आता आपण वाटलेला मसाला याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। हे मिश्रण पूर्ण आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत आणि मी जी शिजवून घेतलेली अंडी आहेत ती अशी सुरीच्या सहाय्याने पुढच्या साईडला अशी थोडीशी कट करून घेणार आहे अशा पद्धतीने, आणि ती मी या मसाल्यामध्ये ॲड करून घेणार आहे। अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण आपण परतून घ्यायचं आहे आणि या मिश्रणामध्ये गरम पाणी ॲड करून घेणार आहे। आता मी 1 चमचा मी गरम मसाला ॲड करून घेतलेला आहे, मगाशी सांगायला विसरलेले। 1 चमचा मी गरम मसाला ॲड करून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ मिक्स करून घेणार आहोत आपण। आता आणि नंतर आपण या मिश्रणात गरम पाणी मिक्स करून घेणार आहोत। आता आपण गरम मसाला ॲड करून घेऊया। छान असे हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत 10 ते 15 मिनटं आपण याची उकळी काढून घेणार आहोत या आमटीची छान अशी एकसारखी। आणि उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घेणार आहोत।
अशा पद्धतीने खायला तयार झालेली आहे आपली अंड्याची आमटी। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका।